सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलात साहेब तुम्ही सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलात साहेब तुम्ही तुमची कीर्ती तुमची आठवण तुमचा आधार या सगळ्यांची या सगळ्या गोष्टींनी अजूनही असं मनाला वाटत नाही की साहेब तुम्ही आमच्यात नाही आहात साहेब आठवण ती ती क्षणाक्षणाला साहेब आठवण ती ती शब्दाशब्दाला अजूनही व्यासपीठ सांगत नाही की साहेब तुम्ही आमच्यातच आहात व्यासपीठावरती उभं राहिल्यावरती आहे साहेब कुठल्याही कार्यक्रमाला म्हटलं की नेहमीच तुम्ही दोन शब्द तरी प्रेमाने बोलणार शेंडीला जर आलात तर कधी बिना चहाच आणि बिना नाश्त्याच जाऊ दिलं नाही आणि माझ्यासारख्या युवा कार्यकर्तीला तुम्ही नेहमीच पाठबळ देत आलात पण आजही विश्वास होत नाही साहेब तुमच्या त्या शब्दांची जाणीव होते तनुजा राजकारण करता करता करिअर कडे पण लक्ष दे या सगळ्या गोष्टींची आठवण तुमची नेहमीच म्हणाला बोळ घालून जाईल साहेब व्यासपीठावरती एकच बोलेल आणि तुमच्यासाठी एकच बोलेल एवढीच आठवण देऊन गेलात एवढी शिकवण देऊन गेलात जे घ्या की पाहणाऱ्यांच्या माना उंच व्हाव्यात आकाशाला अशी गवस निघाला की पक्षांनाही प्रश्न पडावा ज्ञान मिळवा की सागर अचंबित व्हावा आणि प्रगती इतकी करा कि काळालाही पश्चाताप व्हावा आज खऱ्या असताना आदिवासी समाजाचा कोही तळपणारा असतो कुठे गेला सांगता येणार नाही पण साहेब एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात राहील तुम्ही दिलेली प्रत्येक शिकवण प्रत्येक आठवण आमच्या सोबत नेहमीच राहील आणि क्षणाक्षणाला तुमची आठवण येत राहील परमेश्वराकडे मी एकच विनंती करेल की आमच्या भांगरे साहेबांसारख्या साहेबांना कुठेतरी असं एक स्थान दे की ते आम्हा सर्वांच्या मनात कायम स्मरणात येत राहील आणि परमेश्वर त्यांच्या चिर चिरशांती देव हीच मी माझ्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून आणि घोलप परिवाराकडून त्यांना भावपृंद श्रद्धांजली वाहते साहेब शेवटी एकच म्हणाल साहेब परत या परत या साहेब अजून खूप मैदाना गाजवायचं होत साहेब खूप लवकर सोडून गेला साहेब तुम्ही साहेब परत या कारण की या तालुक्याला अजून पण तुमची खूप गरज आहे साहेब भावपूर्ण श्रद्धांजली साहेब यानंतर स्वतःज समर्पित करतील